Yes. गुड मॉर्निंग घरामध्ये सगळे झोपलेले आहेत आणि खूप दिवस झाले मी ब्लॉक केला नाही म्हणून माझा विचार केला की मस्त असं मॉर्निंग ब्लॉक किंवा माझं मॉर्निंग रुटीन काय आहे हे तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावं सो उठले की माझं आवरून झालं सगळ्यात पहिलं काम मी कुठलं करते तर ती देवपूजा देवपूजा माझी करून झालेली आहे मला माझ्या मध्ये हे प्रचंड आवडतं उठलं की आवरून झालं की पहिले देवपूजा करून घेणं खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पूजा झाली की अर्थातच इन जनरल होममेकरची जी लगबग असते ती म्हणजे ब्रेकफास्टची तयारी आणि ब्रेकफास्टची तयारी करून घेते आणि मग पुढे काय काय करते हे तुम्हाला सांगते ब्रेकफास्टची तयारी माझी सगळी करून झालेली आहे पण आता तयारी करून ठेवली की सगळे उठेपर्यंत मी पटकन खाली जाते आणि एक सोसायटीमध्ये राऊंड मारून येते सो मी घराबाहेर जाते ते मेन रिझन असतं की सकाळी सकाळी सनलाईट घेण्यासाठी थोडंसं व्हायटामिन डी मिळावं म्हणून आणि मी प्रॉपर असं अजून एक्झरसाईज किंवा वॉक असं करत नाही मग तुम्ही बघू शकाल मी की स्पोर्ट्स शूज वगैरे घातलेले नाही खाली जाऊन आले मी सनलाईट घेतला सो आपण जनरली काय ट्राय करतो ना की नॅचरल घटकातून जितकं न्यूट्रिशन आपल्याला घेता येईल तितकं घ्यायचा प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळेसच आपण जो आहार घेतो किंवा डाएट घेतो त्यातून जितकं शरीराला हवं तितकं न्यूट्रिशन मिळेल असं नाही मेनली जेव्हा आपले पिरियड्स सुरू असतात तेव्हा थोड्याफार सप्लिमेंटची गरज असते सो so, जेव्हा मला पिरियड्स चालू असतात तेव्हा जनरली सगळ्यांना त्रास होतो तसाच मलाही होतो कधी कधी ब्लोटिंग होतं थकल्यासारखं होतं एनर्जी कमी पडते सो अशा वेळेस मी आ, हेल्दी खायचा खूप प्रयत्न करते पण अगेन तितकं न्यूट्रिशन आपल्याला फूडमधून मिळत नाही सो मी इथे अपलिफ्ट पिरियड न्यूट्रिशन ड्रिंक मिक्स आहे जे नुआने लॉन्च केलेलं आहे हे घेते हे अपलिफ्ट पिरियड न्यूट्रिशन ड्रिंक सायंटिफिकली बनवलेलं आहे ज्यामध्ये वायटल व्हायटामिन्स जसे की बी सी डी मिनरल्स जसं की मॅग्नेशियम इन्सुलिन आणि एल थॅननाईन याची झीज जी पिरियड्समध्ये होते जे मी आधी सांगितलं की पिरियड्समध्ये जी आपली झीज होते ती झीज भरून काढण्यासाठी मदत होते सगळे आता आवडतात उठलेच सगळे त्यांचं आवरण होतं तोवर मी पटकन ब्रेकफास्ट बनवून घेते आत्ता नाही सांगणार काय बनवते झालं की मी तुम्हाला सगळं दाखवते इथे काय काय बनवून झालं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी आजकाल लोखंडाची किंवा स्टीलच्याच भांड्यांचा वापर जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करते सो कुकिंगमध्ये कुकिंग कुकिंगमध्ये स्टील आणि फक्त लोखंड वापरते मी ब्रेकफास्ट बनवून झालेला आहे सो नाश्ता जेव्हा मी बनवते नाश्ता बनवतानाच पॅरलली मी भाज्या पण बनवून घेते आज काय काय बनवले दाखवते सगळ्यात आधी इथे बनवला मस्त गरमागरम मौल लुसलुशीत उपमा तोही लोखंडाच्या कढीत त्यानंतर ही आहे पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी जी मला आणि मनस्वीला प्रचंड आवडते मूग इथे शिजायला घातलेले आहेत कुकरमध्ये आणि अर्थातच थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मस्त गरमागरम आल्याचा चहा मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत उपीट किंवा उपमा आणि त्यावर मस्त असे तळलेले शेंगदाणे क्या बात आहे सो so, मनस्वीची आणि ओवरऑल मंथनची ही फेवरेट डिश आहे पोहे उपमा म्हणजे आपण जे नेहमीच खात असतो ते बऱ्यापैकी या दोघांना खायला आवडतं चला तर मग सकाळची कामं माझी ऑलमोस्ट उरकत आलेली आहे आणि जसं मी आधी सांगितलं तुम्ही पण अपलिफ्ट पिरियड न्यूट्रिशन ड्रिंक मिक्स ट्राय करू शकता यामध्ये ॲडेड शुगर अजिबात नाही आहे प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि शंभर टक्के व्हेजिटेरियन आहे कुठून घ्यायचं कसं ऑर्डर करायचं लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जर मधुरा वीस हा डिस्काउंट कोड वापरला तर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे हे प्रॉडक्ट ऑर्डर केल्यानंतर सो so, साधारण असं रुटीन असतं आता माझा सगळं आवरून झालेलं आहे ब्रेकफास्ट जेवण साधारण दहाच्या आत मी हे सगळं उरकून घेते जेणेकरून त्यानंतरचा वेळ मला युटिलाईज करता येईल त्यामुळे मी किचनमध्ये खूप टाईम स्पेंड करत नाही आणि बाकी माझी कामं चालू असतात तेव्हा यांचं ऑनलाईन स्कुलिंग चालू असतं किंवा मी बसले की याचा होमवर्क असतो आणि आज आज हाफ डे माझा व्लॉग शूट करण्यात गेला आहे त्यानंतर सेकंड हाफ पण माझं शूट अप आहे सो त्याची तयारी आता त्याची प्रिपरेशन ते सगळे इन्ग्रेडियंट वगैरे काढून स्टुडिओमध्ये जायचं ती तयारी जेव्हा शूट नसतं तेव्हा मी काय करते जेव्हा शूट नसतं तेव्हा पुढच्या रेसिपीचं प्लॅनिंग असतं लिखाण करत असते मी वाचन करत असते वाचन गरजेचं असतं कारण पुस्तक लिहायचं असतं किंवा जे त्यामागचा इतिहास असतो हे वाचायला जाणून घ्यायला मला आवडतं त्यामुळे रीडिंग एक पार्ट असतो जो मी सतत करते नियमित वाचन करते आणि पुढच्या पुस्तकाची तयारी चालू असतो त्याचा पण रिसर्च पार्ट आत्ता सुरू झालेला आहे सो अशी मजा मजा असते सकाळी प्रचंड गडबड असते पण दहा नंतर बऱ्यापैकी मी रिलॅक्स होते आणि मग पुढच्या कामावर मला छान फोकस करता येतं यांचं एकदा पोटा पाण्याची सोय व्यवस्थित झाली की पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत आज ब्लॉग केला अस्तर हा कुचरा आनंद सगळ्यात महत्वाचा खाता बाय मधुराज <laughs> रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव